नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेला आपण काही डेरिव्हेटिव्हचे रूल्स पाहिले आणि त्याचे काही एक्झाम्पल्स पाहिले होते. त्याच्या काही लास्ट पिरियडमध्ये एक एक्झाम्पल जे आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये एक मिस्टेक झाली होती. ती मिस्टेक आपल्याला रिपेअर करून घ्यायची. मिस्टेक अशी झाली होती की आपण ज्या वेळेला हे कॅल्क्युलेशन्स केलं होतं, हे एक्झाम्पल आहे दिलेले, एक्झाम्पलमध्ये आपण कॅल्क्युलेशन केलं होतं आणि इथे ही टर्म आपण काढली 1/2. ह्या ज्या टर्म्स आपल्या आल्या होत्या डेरिव्हेटिव्ह केल्यानंतर, याच्यामध्ये काय होतं, dy/dx प्लस dx/(1)√x प्लस dx/(√x) हे आपण आधी रूट काढून घेतले होते. हा रूट काढताना आपल्याला 1/2 होता, वरती गेल्यानंतर -1/2 झाला. हा रूट काढला आपला, हा 1/2 झाला. त्यानंतर त्याचा आपण जेव्हा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला, हा 1/2 -1. सो हिअर 1 हा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह 1 होता, हा 1/2 -1 हा डेरिव्हेटिव्ह, नंतर याचा 1/2 -1 हे आल्यानंतर x^0 आपण याचा डेरिव्हेटिव्ह आला. कारण कुठलाही जो नंबर असेल त्याचा जर एक्सपोनंट 0 असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट नंबर इज 0 असतो. म्हणून आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स हा 0 असतो, म्हणून हे आपण 0 लिहिलं. त्याच्यानंतर -1/2 ह्याचं आपण बेरीज जर केली तर -3/2 आणि हा 1/2 x^-1/2. इथं लिहिताना फक्त आपली मिस्टेक इथं झाली होती, हा 1/2 आपण मागे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लिहिला गेला नाही आपल्याकडून फ्लोमध्ये, तर हा 1/2 आहे. नंतर आपण त्याचं सिम्प्लिफिकेशन पुन्हा थोडंसं केलेलं आहे, तर रूटमध्ये रू कन्वर्शन. ही टर्म जी आहे ती खाली जाईल, तर त्यावेळेला काय होईल, हा 2 जो आहे हा बाहेर निघेल, म्हणजे 2√3. हा 2 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. प्लस हा जो हा 2 पण बाहेर निघेल, हा 2√x. अशा प्रकारे हे आपण कन्वर्शन राहिलं होतं, तेवढं फक्त लक्षात घ्या. आणि नंतर लगेच आपल्याला पुढचा रूल आता बघायचा. आपला पुढचा रूल जो आहे डेरिव्हेटिव्हचा राहिलेला, आपण तो पाहूया. ओके, डिफरन्शिएशन ऑफ फंक्शन आपण पाहिलं होतं, त्याच्यामध्ये आपण x³ = s कन्सिडर करतो, म्हणजे ह्याला s कन्सिडर केला आणि नंतर त्याची किंमत s टाकली, y = x. नंतर मग dy/dx = du/ds dy/dx आपण हे त्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेशन्स केलेले ds/dx dy/ds ds/dx हे ते. आता पुढचा एक रूल आपण राहिलेलो होतं, डिफरन्शिएशन एक्सपोनेन्शियल फंक्शन्स. ओके, आता आपल्याला काही डेरिव्हेटिव्ह बघायचे. डिफरन्शिएशन ऑफ फंक्शन आपण पाहिलं आणि एक्सपोनंट फंक्शन जे आपलं ते बाकी होतं. ओके, हे आपल्याला बघायचं पुढचा जो रूल आहे, डिफरन्शिएशन ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन जे असतात, म्हणजे फंक्शन जसं e^2x जे आहे, असं फंक्शन जर आपण कन्सिडर केलं तर हे e^2x कसं दिलं जातं, e^x चा अर्थ असा होतो 1 + x + x² / 1 × 2 + x³ / 1 × 2 × 3 + x^4 / 1 × 2 × 3 × 4. जेवढा एक्सपोनंट असेल तेवढ्याने त्याला आपण डिवाइड करतो. प्लस आता x^5 जर असेल तर इथं x^5 / 1 × 2 × 3 × 4 × 5 असं. प्लस आपण जर x^6 / काय होईल, मग 1 × 2 × 2 × 3 × 4 × 5 × 6 असं --/- आपण पुढे x^n पर्यंत आपण ही व्हॅल्यू जी आहे ती e^x पर्यंत आपण तिला रेज करू शकतो. असं हे फंक्शन जर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर कसा कॅल्क्युलेट केला जातो, dy/dx = dy/dx e^x आणि नंतर मग त्याचा डेरिव्हेटिव्ह, ह्या सगळ्या टर्म्स आपण त्याच्यामध्ये टाकल्या की त्याचा डेरिव्हेटिव्ह निघतो. आपल्याला माहिती आहे इथं dx आणि x, आता ही जी काही पहिली टर्म आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ n जो आहे, म्हणजे हा कॉन्स्टंट आहे, त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा येतो, हा 0 इथं आपल्याला आलेला आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो आहे, याचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, त्यामुळे तो 1 आपल्याला येतो, हे पण माहिती आहे. तो आपण लिहिलं आणि राहिलेल्या बाकीच्या टर्म्स जे आहेत, आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काय, हा 2 जो आहे हा 2 बाहेर येईल, म्हणजेच 2x 2 - 1 होईल, म्हणजेच 1. तो काही लिहायची गरज नाही. 2x x³ / 3x² नंतर x^4 / 4x³ अशा प्रकारे यांचे डेरिव्हेटिव्ह आपण कॅल्क्युलेट केलं आणि ते सिम्प्लिफाय केलं, थोडेसे 0 कॅन्सल केलं आणि अशा प्रकारे जर लिहिलं त्याचं जे उत्तर येतं ते e^x. ते काय असतं शेवटी, e^x म्हणजे e^x जो आहे, जो विच इज ए एक्सपोनेन्शियल फंक्शन, आणि ह्या एक्सपोनेन्शियल फंक्शन जे आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, e^xच असतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ e^x इज ए e^x. इथं दिलेलं देअरफॉर रूल दिलेला आहे आपल्याला, y = e^x असेल तर dy/dx काय असतो, e^x असतो. हे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन जो आहे रिमेन्स अनचेंज. एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह बदलत नाही, हे हा पुढचा रूल आहे आपल्याला. त्याच्यावरती एक्झाम्पल पण दिलेले आहेत. मग
आता बघा, एक एक्झाम्पल दिलेलं, वाय इज इक्वल टू बी स्क्वेअर ई रेस टू एक्स एक्स क्यूब ह्या टर्म दिलेल्या आहेत. फाईन डी वाय बाय डी एक्स, याच्या ह्या जी टर्म आपल्याला दिलेली आहे याच्यामध्ये ई रेस टू एक्स हा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, आणि मग हा बी स्क्वेअर जो आहे तो कॉन्स्टंट आहे याच्यामध्ये, आणि एक्स क्यूबचा आपल्याला फक्त मग डेरिव्हेटिव्ह तिथे कसं काढावं लागणार आहे बघा. डी वाय बाय डी एक्स जर केलं तर डेरिव्हेटिव्ह घेताना, याचा डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला बी स्क्वेअर इज अ कॉन्स्टंट म्हणून तो बाहेर काढला. बी स्क्वेअर म्हणजे कॉन्स्टंट आहे, उलटी मल्टीप्लाइड कॉन्स्टंट आहे, किंवा काय मल्टीप्लाइड कॉन्स्टंट आहे तो बाहेर काढला. मग डी डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स आणि एक्स क्यूब विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, आता दोघांचे गुणाकार आहे ई रेस टू एक्स आणि याचा एक्स क्यूबचा. इथे आता बघा त्यांचं डेरिव्हेटिव्ह काढताना कसं केलेलं, बघा बी स्क्वेअर आता ई रेस टू एक्स म्हणजे आपण यू इंटू व्ही जो रूल आहे तो इथं आपण अप्लाय करू शकतो. यू इंटू व्ही म्हणजे पहिली टर्म म्हणजे ई रेस टू एक्स इंटू दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब डिवायडेड बाय एक्स प्लस दुसरी टर्म म्हणजे एक्स क्यूब, इथं घेतली एक्स क्यूब, नंतर काय दुसऱ्या पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह, अशा प्रकारे याच्यामध्ये हे आपण यू इंटू व्ही हे रूल आपण इथं वापरलेला आहे. इज इक्वल टू काय मग बी स्क्वेअर हा झाला प्रॉब्लेम, ई रेस टू एक्स इंटू याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर तो काय तो ट्वाईस एक्स स्क्वेअर म्हणजे थ्री मायनस वन, हा थ्री बाहेर येईल, हा सॉरी इथं लिहिताना त्यांनी मिस्टेक केलेली आहे, हा थ्री बाहेर यायला पाहिजे होता, इथं टू केलेला हा हा प्रॉब्लेम हा चुकीचा आहे, इथं थ्री पाहिजे होता, प्रिंटिंग मिस्टेक, एक्स थ्री एक्स स्क्वेअर असं पाहिजे होतं प्लस आता हा एक्स क्यूब जसं असतं आणि ई रेस टू एक्स जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतं, ई रेस टू एक्स असतो कारण तो एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. त्यामुळे मग आपण याचं पुन्हा सिम्प्लिफिकेशन केलं, ट्वाईस हा ट्वाईस जो हा ट्वाईस आहे नको पाहिजे, हा थ्राईस पाहिजे ॲक्च्युअली, हा लक्षात घ्या हे थ्राईस आहे हा बाहेर काढला कारण इकडे पण आपल्याला टर्म्समध्ये सॉरी हा हा ट्वाईस बाहेर निघणार आहे. तर बी स्क्वेअर यांचा गुणाकार काय आहे, ई रेस टू एक्स एक्स स्क्वेअर आणि हा थ्री पाहिजे, इथे इथं टू घेतलेला आहे थ्री पाहिजे, ओके ते समजून घ्या तुम्ही. नंतर ई रेस टू एक्स असा हा एक्स स्क्वेअर ओके प्लस एक्स क्यूब ही टर्म जी आहे याला पण मल्टीप्लाइड बाय सेकंड टर्मला म्हणून बी स्क्वेअर एक्स क्यूब ई रेस टू एक्स, सो दिस इज अ डेरिव्हेटिव्ह. सिम्पल काय फक्त इथे ई रेस टू एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतं, ई रेस टू एक्सच असतो, हे समजण्यासाठी हे घेतलेलं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन, आता एखाद्या संख्येचा लॉग असेल तर त्यावेळेला तिचा आपण डेरिव्हेटिव्ह कसा काढणार, तर पहिलं आपल्याला लिहिलेलं इफ वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स टू द बेस ई असेल तर देन बेस इज द ई, तर लक्षात घ्या देन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन एक्स, तर डी वाय बाय डी एक्स काय असतो डेरिव्हेटिव्ह काय असतो वन अपॉन एक्स हा असतो. म्हणजे एखाद्या संख्येचा जर लॉग असेल आणि त्याचा विथ रिस्पेक्ट टू ई बेस असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह काढताना काय होतं त्या संख्येला वन बाय एक्स होतो, त्याचा काय होतो एक्सपोनंट सॉरी वन बाय एक्स फॉर्ममध्ये म्हणजे डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये तो जातो, हा एक्स जो असेल तो हां याचं अपोजिट फंक्शन आपल्याला होतं. अपोजिट एक्सचं अपोजिट म्हणजेच काय, अपोजिट इन द सेन्स वन बाय एक्स. तो डेरिव्हेटिव्ह जो आहे लॉगॅरिथमिक व्हेरिएबलचा फंक्शनचा इक्वल टू द त्याचा काय होईल ह्या संख्येचा रेसिप्रोकल होईल, काय होईल रेसिप्रोकल म्हणजे भागाकार होईल ह्या व्हेरिएबलचा, म्हणून झाला एक्सचा वन बाय एक्स. त्याच प्रकारचा आता आपल्याला इथं दिलेला इफ वाय इज इक्वल टू आता इथे ई रेस टू ई होता ते लॉग ऑफ बेस ई होता, इथं काय वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स टू द बेस टेन आहे, टू द बेस टेन असेल लॉग ऑफ एक्सचा तर त्यावेळेला त्याचा डी वाय बाय डी एक्स जो आहे तो कसा होईल, हा जो लॉग ऑफ एक्स जो आहे याची किंमत आपण टाकलेली आहे 0.4343 डिवायडेड बाय एक्स, ज्या वेळेला एक्सचा लॉग विचारलेला आहे टू द बेस टेन लॉग असेल त्यावेळेला त्याचा डी वाय बाय डी एक्स करताना 0.4343 बाय एक्स लॉग ऑफ तिथं बेस जर ए असेल, आता बेस बदलला ई असेल तर वन बाय एक्स, टू द बेस टेन असेल एक्सचा लॉग तर 0.4343 बाय एक्स, आणि जर लॉग ए असेल तर डी वाय बाय डी एक्स काय होईल लॉग ऑफ ई टू द बेस ए, याचं काय होईल लॉग ऑफ ई टू द बेस ए डिवायडेड बाय एक्स असं होईल. आणि जर आपल्याला
जर विचारला असेल वाय इज इक्वल टू ए रेस टू एक्सचा लॉग जर विचारला असेल तर त्यावेळेला ए रेस टूचा एक्सचा लॉग कसा होतो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए टू द बेस ई, लॉग ऑफ ए टू द बेस ई, याच्या एवढंच कन्वर्शन आपल्याला हे लक्षात घ्यायचे आणि त्याच्यावरती बेस्ड मग आपल्याला प्रॉब्लेम्स मग आपल्याला दिलेले आहेत. बघा इथं तर फंक्शन दिलेलं आहे इफ वाय इज इक्वल टू लॉग ऑफ ई लॉग ऑफ एक्स रेस टू फाईव्ह टू द बेस ई फाईन डी वाय वाय डी एक्स. हा तो काय प्रॉब्लेम आहे आपल्याला, फंक्शन ऑफ फंक्शन घेऊन पण आपण सोडवू शकतो हा प्रॉब्लेम जो आहे तो काय घेऊ शकतो फंक्शन ऑफ फंक्शन म्हणजे इथे एक्स रेस टू फाईव्ह आहे तर ते आपण तो फंक्शन ऑफ फंक्शनमध्ये कसं सोडवू शकतो तर आपण जो आहे याला एस कन्सिडर करणार एस इज इक्वल टू काय एस इज इक्वल टू एक्स रेस टू फाईव्ह आणि वाय जो असेल ही टर्म दोन टर्म आपण वायला काय कन्सिडर केलं लॉग ऑफ एस कन्सिडर केला कारण एक्सला आपण दोघांचे सेपरेट लॉग डी वाय पहिले काय येणार आहे डी वाय बाय डी एस पहिले डी वाय बाय डी एस सॉल्व करताना काय होईल मग डी वाय बाय डी एस म्हणजे ही टर्म जी आहे हिचा लॉग आपण बघणार डी वाय बाय डी एस डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस लॉग ऑफ ई टू द लॉग ऑफ एस टू द बेस ई विथ रिस्पेक्ट टू एस हा आपण लिहिला. आता याच्यामध्ये काय इट इज इक्वल टू हा जो आहे फंक्शन वरती रूल आपण जो वापरलेला त्यानुसार हा फंक्शन जो आहे तो बाहेर निघेल वन बाय एक्स एक्सपोनंट फॉर्म हा वन बाय एक्स याचा झाला डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण हे लॉग ऑफ एक्स जे आपण पाहिलेलं आहे इकडे बघा हा पहिला रूल जो आहे हा रूल आपण ॲप्लाय केला तर त्याच्यामध्ये काय मिळालं आपल्याला वन बाय एस. आणि आता दुसरी टर्म जे डी एस बाय डी एक्स म्हणजे याचा जर डेरिव्हेटिव्ह आपण काढला याचा डेरिव्हेटिव्ह काय मग याचा डेरिव्हेटिव्ह फाईव्ह एक्स रेस टू फोर हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आला. आता दोघं काय फक्त काय केलं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी एस आणि इंटू डी एस बाय डी एक्स ह्या टर्म आपल्याला इथं लिहायचं इंटू नको पाहिजे इथं ॲक्च्युली ही टर्ममध्ये इथं आपण वरती जो रूल पाहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण लिहिलेला आहे तो रूल आपण डी यू बाय डी एक्सचा जो रूल आहे फंक्शन ऑफ फंक्शनचा तो काय हां ओके इथे लिहिताना खाली मिस्टेक झालेली आहे वेर इज दॅट प्रॉब्लेम मिस्टेक इथं अशी आहे ओके इथं मिस्टेक आहे प्लस लिहिलं गेलेलं आहे प्लस चिन्ह इथं नको आहे आपल्याला इथं मल्टीप्लायड पाहिजे ओके हा पुढे प्रिपेअर केलेला आहे ते वन बाय एस प्लस फाईव्ह एक्स रेस टू फोर इंटू आहे पाहिजे ते. आता आपण का पण आता एसची किंमत आपण काय घेतली होती एस इज इक्वल टू एक्स रेस टू फाईव्ह मग इथं फक्त एसची किंमत टाकली वन बाय एक्स रेस टू फाईव्ह इंटू फाईव्ह एक्स रेस टू फोर हे जे टर्म कॅल्क्युलेशन जर याचं केलं तर फाईव्ह एक्स एक्स हे जो हे ज्या दोघांचा गुणाकार आहे म्हणजे त्यांच्या घातांकाची वजाबाकी होईल आणि अशा प्रकारे आपल्याला फाईव्ह अपॉन एक्स अशा प्रकारे उत्तर आपल्याला येईल. आता इथे काय दिलेलं ही टर्म जी आहे वन बाय फाईव्ह वन बाय एक्स रेस टू फाईव्ह इंटू फाईव्ह एक्स रेस टू फोर याचं जे कन्वर्शन आहे ते कसं आहे बघा मी इथे वाटलेच आपण करू वन बाय एक्स रेस टू फाईव्ह इंटू इथं आहे काय दिलेली टर्म इंटू फाईव्ह एक्स रेस टू फोर इंटू फाईव्ह एक्स रेस टू फोर ही टर्म आहे याचं कन्वर्शन कसं करता येईल बघा आहे एक्स आहे ओके ही एक्स एक्स टर्म आहेत एकमेकांना भागीला आहेत ही काय एकमेकांना यांचा भागाकार आहे ॲक्च्युली या टर्मचा म्हणजे ॲक्च्युली कसं आहे मी दुसऱ्या फॉर्ममध्ये इकडे जर लिहिलं तर लिहिताना असं येईल फाईव्ह एक्स रेस टू फोर डिव्हायडेड बाय काय ते एक्स रेस टू फाईव्ह अशी टर्म आहे ही टर्म आहे आपल्याला. पण आपण जर यांचा जर सिम्प्लिफिकेशन करायचा प्रयत्न केला तर काय होईल याचं हा जर एक्स खाली आणला हे एकमेकांना डिवायडेड आहेत एकमेकांना डिवायडेड आहेत म्हणजे यांच्या जे घातांक आहे डिवायडेड असतील दोन संख्या तर त्यांच्या घातांकांची वजाबाकी होती म्हणजे काय होईल तर फाईव्ह डिवायडेड बाय एक्स रेस टू फाईव्ह मायनस वन सॉरी फाईव्ह मायनस इयर फोर हा वरतीचा खाली आणला तर फाईव्ह मायनस फोर होईल सो इट इज इक्वल टू फाईव्ह डिव्हायडेड बाय पाच वजा चार एक म्हणजे फाईव्ह एक्स हा त्याचा ॲन्सर आपल्याला काढता येतो. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपल्याला
सॉल्व करता येऊ शकतो, आपल्याला हे ॲन्सर त्याचं मिळालं. लॉग ऑफ जर सॉरी जर आपल्याला फंक्शन ऑफ फंक्शनच्या फॉर्ममध्ये देखील जर सॉल्व करायचं असेल आणि नंतर मग त्याला आपल्याला त्याचं कन्वर्शन्स करून घेता येतात. अशा प्रकारे कुठल्याही संख्या जर असेल तर तिचं आपण काय करू शकतो, लॉग आपण पाहू शकतो. आता याचे प्रॉब्लेम्स आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स याच्यावर सॉल्व करू शकतो. तुम्हाला हे प्रॉब्लेम दिलेला आहे बघा, कन्सिडर हे इथं वरचा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला इथं सॉल्व करायला दिलेला आहे. वाय इज इक्वल टू लॉग ऑफ 10x^7/2 पाईन डी वाय बाय डी एस. आता इथं काय लॉग ऑफ 10 आहे, फक्त लॉग ऑफ 10 असेल त्यावेळेला आपल्याला माहिती 4343 आपण त्याचं घेतो, म्हणजे डी एस एस इज इक्वल टू काय झालं, मग लॉग ऑफ एक्स झालं आणि देन वाय इज इक्वल टू काय झालं, s^7/2, म्हणजे वाय इक्वल टू काय कन्सिडर केलं, x^7/2 हे कन्सिडर केलेलं आहे. वाय इज इक्वल टू एस आणि लॉग ऑफ 10 आपण काय कन्सिडर केलं, एस कन्सिडर केलं, लॉग ऑफ एक्सला एस कन्सिडर केलं तर आपल्याला s^2 काय होईल, 7/2 हे होतं. मग त्यांचं सेपरेट लॉग, आता डी एस बाय डी एक्स याचा लॉग जर पाहिला, लॉग ऑफ एक्स टू द बेस 10 असेल तो किती असतो, 0.4343 असतो डिवायडेड बाय एक्स, हा लॉग आहे. आपण वरती रूल पाहिला त्यानुसार आणि याचा जर लॉग घेतला तर तो काय होईल, हा डी वाय बाय डी एस, हा डी वाय बाय डी एस हा काय होईल, 7/2 एस, 7/2 मायनस 1. आता यांचं फक्त काय सिम्प्लिफिकेशन आहे, 7 - 1 म्हणजेच काय झालं, 5/2, 7/2 × 5/2 मग आपल्याला या टर्म मिळालेला आहे, याचा लॉग काय मिळाला, 7/2 लॉग ऑफ 10x^5/2 x^5/2 कारण काय इथं आपण एसची किंमत जी आहे आपण जी कन्सिडर केली ती लॉग ऑफ एक्सची किंमत जर टाकली तर आपल्याला हे सॉरी आपल्याला हे सोल्युशन आपल्याला मिळते. याचं सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे फक्त, हे 7/2 एस 5/2 हे त्याचं उत्तर मिळालेलं आहे. दोन्ही टर्म ज्या वेळेला आपण मिक्स करतो, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी एस इंटू डी एस बाय डी एक्स या संख्या फक्त लिहिलेल्या आहेत. हे पहिलं जे आलेलं होतं आपलं 7 लॉग ऑफ डी वाय बाय डी एस जो आलेला आहे आपल्याला, 7 लॉग ऑफ 5/2 इथं ॲड केलं इंटू इथे दोन टर्म थोडंसं घोटाळा होईल तुमचा. हा एस जो आहे इथे, हा एस इज इक्वल टू काय मानलेलं आहे आपण, लॉग ऑफ एक्स, म्हणून एसची किंमत फक्त टाकलेली आहे, 7/2 लॉग ऑफ एक्स आणि ही टी जे द टर्म आहे 5/2 ही जशी तशी ठेवलेली आहे, त्यामुळे ही इथे टाकली इंटू डी एस बाय डी एक्सची किंमत ही आपण ॲड केली. आणि आता फक्त सिम्प्लिफिकेशन करायचं आहे याच्यामध्ये. सिम्प्लिफिकेशनमध्ये काय होईल, यांचं मग आपण या टर्म्स ज्या आहेत त्यांचं सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय काय केलं तर याला डिवाइड आहे 7/2, हे जे 7/2 इथं लिहिलेलं आहे लॉग ऑफ x^5 इथं बाय एक्स, ह्या दोघी टर्म्सचं जो आहे 7/2 इंटू हे जर आपण केली ही टर्म, म्हणजे 7/2 इंटू दिस टर्म, हिचा जर गुणाकार केला 7 × 0.4343 जर केलं तर 3.042 7 × 2 कारण ते गुणाकाराच्या टर्ममध्ये डिवायडेड बाय, मग त्यामुळे या टर्मला एक्स आणि या टर्मला 2 म्हणजे ही 2x टर्म आहे. अशा प्रकारे हे मिळालं, याचं पुन्हा या दोघांचा भागाकार केला तर आपल्याला 1.521 हे येतं आणि अशा प्रकारे सोल्युशन पुन्हा आपल्याला दिलेलं आहे. आता हा जो होता थ्रू द बेस 10 होता, आता आपल्याला काय दिलेलं आहे पुढच्या प्रॉब्लेममध्ये, वाय इज इक्वल टू लॉग ऑफ x³+4 विथ टू द बेस 5, बेस इथं काय दिलेला आहे 5 दिलेला आहे. आता पुन्हा याचा डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचं आहे. याच्यामध्ये बघा, आता ही जी टर्म आहे x³+4 आपण एस कन्सिडर करणार आहे, x³+4 काय झालं एस हे कन्सिडर केलं आणि लॉग ऑफ वाय इज इक्वल टू काय होईल, मग लॉग ऑफ 5 हा होईल एस, हा एस झाला, हा टर्म एस झाला. आता दोघांचे सेपरेट आपण लॉग बघणार, पहिलं आपण बघणार डी वाय बाय डी एक्स, म्हणजे ह्या टर्मचा लॉग काढलेला आहे. ओके, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस लॉग ऑफ एस टू द बेस 5. आता लॉग ऑफ एस टू द बेस 5 जो असेल तर त्याचा लॉग कसा येतो, लॉग ऑफ ई टू द बेस 5 डिवायडेड बाय एस असा येतो. आपण वरती रूल वापरलेला आहे, हां जर बेस ए असेल त्यावेळेची जो प्रॉब्लेम आहे बघा, तुम्हाला रूल हा रूल बघा, ज्या वेळेला बेस
ए असेल म्हणजेच एनी अदर नंबर 10 किंवा ईपेक्षा वेगळा नंबर म्हणजे ए, त्यावेळेचा हा त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होतो, लॉग ऑफ ई टू द बेस एक्स. ती सेम टर्म इथं वापरली आहे, ओके, इथं लिहिलेलं आहे ते सेम, हे सॉरी हे आपल्याला लॉग ऑफ फाईव्ह टू द लॉग ऑफ ई टू द बेस फाईव्ह डिवायडेड बाय एस. आणि नंतर मग काय केलं, त्याचं एसची किंमत जी आहे ती टाकली सोडवताना, एसची किंमत काय होती, एक्स क्यूब प्लस फोर, ती इथं पण एसची किंमत टाकली. हा झाला डी वाय बाय डी एक्स. दुसरी टर्म जी आहे आपल्याला बघायची म्हणजे डी एस बाय डी एक्स. हा डी एस बाय डी एक्स म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, मग डी एस बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स डी वाय बाय एक्स एक्स क्यूब प्लस फोर डी एक्स. आणि हा कॉन्स्टंट आहे, मग या कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय असतो, नेहमी झिरो असतो, त्यामुळे फक्त याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला येणार एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह थ्री एक्स स्क्वेअर, हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळाला. आणि अशा प्रकारे आपल्याला मग पुन्हा काय मिळालं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स इंटू डी एस बाय डी एक्स. आता त्यांचं कॉम्बिनेशनमध्ये त्यांचं लिहिलं तर आपल्याला ही टर्म लिहिली इंटू थ्री एक्स स्क्वेअर. आता फक्त सिम्प्लिफिकेशन आहे, थ्री एक्स स्क्वेअर हे टर्म एकत्र आणली अँड डिवायडेड बाय फोर. अशा प्रकारे आपण हे प्रॉब्लेम जे आहे ते काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. डी एस याच्यामध्ये काय मानायचं, एस इज इक्वल टू ही टर्म मानल्यानंतर नंतर मग लॉग ऑफ फाईव्ह एस असं होईल, वाय इज इक्वल टू काय येईल, मग ही टर्म बदलेल, त्यामुळे आपण हा वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एस टू द फाईव्ह आपण केलं. नंतर मग याचं आपण काय पाहिलं, लॉग ऑफ एसचं आपल्याला माहिती काय होतं, लॉग ऑफ ई टू द बेस फाईव्ह. आपण वाटल्यास इकडे प्रॉब्लेम जर लिहिला तर समजण्यासाठी सोपं जाईल असं मला वाटतं. आपण प्रॉब्लेम इकडे लिहू आणि तो सॉल्व करू, म्हणजे तुम्हाला थोडंसं अजून कदाचित अंडरस्टँडिंग जास्त होईल. प्रॉब्लेम आहे वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस फोर टू द बेस फाईव्ह. वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स क्यूब हा तीन आहे प्लस फोर टू द बेस फाईव्ह. बेस मात्र काय आहे, फाईव्ह आहे. तर याच्यामध्ये मग आपण कन्सिडर करताना काय करतो, ही टी टर्म असं दिलेलं असेल तर त्याचं सोडवताना आधी काय म्हणतो, एस इज इक्वल टू, आपण एसला काय मानलं, एस इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस फोर असं जर मानलं आपण, एक्स क्यूब प्लस फोर ही टर्म जर एक्स क्यूब प्लस फोर असेल तर ही टर्म काय झाली, एस झाली. ही जी टर्म आहे आता काय झाली, ही एस झाली. याच्या जागेवर एस जर लिहिलं तर काय होईल, त्यामुळे देन काय होईल, मग देन वी हॅव दिस वाय इज, हे वरचं इक्वेशन कसं होईल, वाय इज इक्वल टू लॉग ऑफ दिस, ही किंमत आपण एक्स क्यूबची किंमत एस टाकली, टू द बेस फाईव्ह. अशा प्रकारे फक्त कन्वर्शन होतं. मग याचं आता याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं आहे आणि याचा पण डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. मग आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर कसा काढतो आपण, ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स, सॉरी डी वाय बाय डी एस इज इक्वल टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस लॉग ऑफ, सॉरी लॉग ऑफ एस टू द बेस फाईव्ह विथ रिस्पेक्ट टू डी एस, हा त्याचा लॉग काढायचा आहे. आणि आपल्याला माहिती आहे लॉग ऑफ एक्स किंवा अदर बेस असेल 10 किंवा ईपेक्षा, तर मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, इट इज इक्वल टू, याचा डेरिव्हेटिव्ह असा येतो आपल्याला, डेरिव्हेटिव्ह जो आहे या संख्येचा हा येईल सॉरी लॉग ऑफ ई डिवाइडेड बाय एस. हा अशा प्रकारे झाला, हा त्याचा लॉग येतो, लॉग ऑफ ई डिवाइडेड बाय एस हा त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला. पण एस काय मानलेला आहे, एस इज इक्वल टू काय, एक्स क्यूब प्लस फोर, मग त्याचं काय होईल, इज लॉग ऑफ ई डिवाइडेड बाय काय होईल, एक्स क्यूब प्लस फोर, हा त्याचा लाभ झाला. बघा अशा प्रकारे हे सोल्युशन आपल्याला जे दिलेलं आहे, टू द बेस फाईव्ह सॉरी, हे आपल्याला पहिलं सोल्युशन आपण मिळवलं अशा प्रकारे, टू द बेस फाईव्ह राहिला अशा प्रकारे, ओके. आता मग दुसरी टर्म राहिली, ह्या टर्मचं झालं. आता ही टर्म आहे
याचा आपण डेरिव्हेटिव्ह कसं काढणार, डी एस बाय डी एक्स, डी एस बाय डी एक्स इज इक्वल टू काय, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म, याचं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब प्लस फोर. आता हे नेहमीप्रमाणे टर्म आहे, दोन संख्यांचा बेरीज आहे, पण त्यांच्या डेरिव्हेटिव्हची पण बेरीज होईल, पण इथं काय आहे, हा कॉन्स्टंट आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह झिरो येतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ फोर विथ रिस्पेक्ट टू डी एस काढला तर झिरो येतो, त्यामुळे ती टर्म झिरो झाली. मग आपल्याला उरला फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस एक्स क्यूब. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येतो आपल्याला, थ्री, तो बाहेर काढला, थ्री एक्स रेस टू टू मायनस थ्री मायनस वन ही टर्म मिळाली, आणि याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला, थ्री एक्स स्क्वेअर होईल. अशा प्रकारे दोन मिळाले. मग मग आता आपल्याला काय करायचं, डी वाय बाय डी एक्स काढायचं आहे. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, आता काय असतं आपल्याला माहिती आहे, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय, डी एस बाय डी एक्स इंटू डी वाय बाय डी एस, हा फॉर्म्युला आहे, हा रूल आपण पाहिलेला आहे. मग हे डी वाय बाय डी एस आणि हे डी एस बाय डी एक्स म्हणजे काय, डी एस बाय डी एक्स, हा पहिली टर्म डी एस आहे, हा डी एस बाय डी एक्सची व्हॅल्यू किती आली, थ्री एक्स स्क्वेअर आलेली आहे, थ्री एक्स स्क्वेअर ही टर्म आली. दुसरी टर्म जी आहे इंटू डी वाय बाय डी एक्स किती आलेला आहे आपल्याला, ही टर्म आपल्याला आलेली आहे, ही लिहिणार लॉग ऑफ ई टू द बेस फाईव्ह, लॉग ऑफ ई टू द बेस फाईव्ह डिवायडेड बाय थ्री सॉरी एक्स क्यूब प्लस फोर. हेच कसं प्रकारे वेगळ्या प्रकारे लिहिले तर सॉरी थ्री एक्स स्क्वेअर लॉग ऑफ ई टू द बेस फाईव्ह डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस फोर. अशा प्रकारे हे सोल्युशन आपण करतो ज्या वेळेला आपल्याला रूल असेल लॉग ऑफ दिस ई टू द बेस सॉरी लॉग ऑफ ई टू द बेस फाईव्ह असेल त्यावेळेला. ओके, हे सोल्युशन मिळालं. आता याच्यातला जो तिसरा रूल होता शेवटचा, वाय इज इक्वल टू ए रेस टू एक्स असेल तर त्यावेळेला त्याचा लॉग काय असतो, ए रेस टू एस लॉग ऑफ ई टू ए लॉग ऑफ ए टू द बेस ई, हा त्याचा रूल आहे. हा रूल आता तिसरा रूल, आपण दुसरा पहिला वापरला, दुसरा वापरला, तिसऱ्या रूलवरचा प्रॉब्लेम हा आपल्याला दिलेला आहे. मग काय दिलेला आहे, इथं दिलेलं आहे वाय इज इक्वल टू थ्री ई रेस टू एक्स, म्हणजे तो झाला ए रेस टू एक्सच्या फॉर्ममध्ये. तो ए रेस टू एक्सच्या फॉर्ममध्ये असेल तर त्याला सिम्प्लिफाय करताना काय होतो, ती संख्या अजून लक्षात घ्या, ए रेस टू एक्स असेल त्यावेळेला डी वाय बाय डी एक्स करताना हा ए रेस टू एक्स आपण बाहेर काढतो आणि त्याचा लॉग बघतो एचा टू द बेस ई. एवढा सिम्पल रूल आहे. तर इथं आपल्याला मग तोच रूल अप्लाय करून बघा हा काय होईल, मग याचा डी वाय बाय डी एक्स पाहताना डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस थ्री एक्स आपल्याला पाहावं लागणार आहे. डेरिव्हेटिव्ह थ्री एक्स करताना काय होईल, मग थ्री एक्स बाहेर येतो आणि याचा लॉग होईल तीनाचा टू द बेस टेन. हे बघा आपण थ्री रेस टू एक्स बाहेर काढला आणि लॉग ऑफ थ्री पाहिला टू द बेस टेन, आणि लॉग ऑफ थ्री टू द बेस टेन जे आहे इथं आता बघा, हां ओके, थ्री एक्स जसा लिहिला, हां लॉग ऑफ टेनची किंमत लॉग ऑफ इथं ॲक्च्युली ई पाहिजे, आपण वरती ई लिहिलेलं आहे, तर प्रॉब्लेममध्ये बऱ्याच मिस्टेक्स आहेत. बघा लॉग ऑफ बेस ई पाहिजे, इथं काय पाहिजे, हा ई पाहिजे, हा जो आहे ई पाहिजे इथे, हा ई पाहिजे, इथं टेन लिहिला गेला आहे. आपण प्रॉब्लेम इकडे सॉल्व करू वाटल्यास, म्हणजे आपल्याला ईचं कन्व्हर्शन मग टेनमध्ये केलेलं आहे आणि नंतर मग त्याचं थ्री रेस टू एक्स लॉग ऑफ टेनची किंमत जी आहे ती काढलेली आहे, त्यांचा गुणाकार केला आहे. आपण हा प्रॉब्लेम वाटल्यास इकडे लिहू, म्हणजे आपल्याला जास्त लक्षात येईल, कारण पुस्तकात मिस्टेक आहे, बऱ्याच प्रिंटिंग मिस्टेक आहेत, ते आपण समजून घेऊ. प्रॉब्लेम आपला काय आहे, वाय इज इक्वल टू थ्री ए रेस टू थ्री रेस टू एक्स, वाय इज इक्वल टू थ्री रेस टू एक्स असा आपल्याला प्रॉब्लेम आहे. डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचं आहे, तर डी वाय बाय डी एक्स काय होईल, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू दिस डेरिव्हेटिव्ह ऑफ थ्री रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स,
हा असा होईल आणि याचा डेरिव्हेटिव्ह सोडवताना मी इट इज इक्वल टू काय ही टर्म पा बाहेर निघेल जर ए रेस टूच्या एक्समध्ये आहे म्हणून जसं ए रेस टू एक्स बाहेर निघत होता थ्री रेस टू हा एक्स बाहेर निघाला थ्री रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ काय झालं मग लॉग ऑफ दिस थ्री टू द बेस ई अशा प्रकारे हे आपल्याला येईल. हा लॉग जो आहे हा बेस जो आहे ईमध्ये आहे त्याचं जर आपण टेनमध्ये कन्वर्शन करायचं असेल तर सॉल्व करताना आपल्याला टेनमध्ये कन्वर्शन करावं लागतं म्हणजे थ्री रेस टू एक्स इंटू याचं बेस टेनमध्ये करायचं असेल तर आपण कन्वर्शन्स पाहिलं त्याला फोर थ्रीने मल्टिप्लाय करतो फोर थ्रीने मल्टिप्लाय केलं हा लॉगचा जो बेस होता लॉग ऑफ थ्री याचा बेस जो ई होता तो आता बदलला टेन होईल कारण त्याला आपण आणि टेनचं कन्वर्शन करायचं असेल तर 2.303 आपण कन्वर्ट करतो. सो अशा प्रकारे ही टर्म आपल्याला मिळाली. मग थ्री रेस टू एक्स जी आहे ही टर्म इंटू 0.424343 आणि टेनचा जर तुम्ही तीनमध्ये लाग पाहिला तर 0. तो पुस्तकात तुम्ही बघा तो इथं दिलेला बघा त्याचा लॉग आलेला आहे 0.4771 अशा प्रकारे ही टर्म मिळाली. या दोघांचा गुणाकार केला आणि सिम्पली आपल्याला हे अशा प्रकारे हे प्रॉब्लेम्स तुम्ही वेगवेगळ्या रूल्स आधी पाठ करणं आवश्यक आहे कुठला रूलप्रमाणे ते सोडवता येईल हे माहीत झालं सोडवणं अतिशय सिम्पल आहे. मग त्याच्यावर काही प्रॉब्लेम्स दिलेले आहेत आपल्याला बघा हे दिलेले सॉल्व प्रॉब्लेम आहेत हे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. हे इथं दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे हा कंस आहे यांचा गुणाकार आहे म्हणजेच डेरिव्हेटिव्ह यू इन वाय इज इक्वल टू यू इन टू व्हीचा रूल इथं वापरून हे सॉल्व केलेलं आहे. असे प्रॉब्लेम्स तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्व करायचा प्रयत्न करा. काही अडचणी आल्या मी स्क्रोल करतो की तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचे असतील तर मला लक्षात येईल. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. हे वेगवेगळ्या फंक्शनच्या बेरीज वजाबाकी असेल तर त्यावेळेला त्यांच्या डेरिव्हेटिव्हची पण बेरीज किंवा वजाबाकी होते त्या रूलचा हा प्रॉब्लेम आहे. नंतर आपल्याला आहे डेरिव्हेटिव्ह इथे वाय दिलेला आहे हा आपण मगाशीच आत्ता एक रूल वापरला त्यानुसार हे कॉन्स्टंट्स आहे त्यांचे बाहेर निघतात डेरिव्हेटिव्ह सॉल्व करताना ते इथे दिलेले त्यानुसार हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. दोन टर्म्सच्या बेरीजच आहेत इथे त्यामुळे त्यांच्या डेरिव्हेटिव्हची बेरीज आपण कसं करू शकतो त्यानुसार सॉल्व केलेला आहे. दोन टर्म्सचे भागाकार असेल त्यावरचा हा प्रश्न आहे वाय इज इक्वल टू यू अपॉन व्हीच्या फॉर्मॅटमध्ये अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करा कारण ऑनलाईनला हे सगळे प्रॉब्लेम घेणं इट इज नॉट पॉसिबल कारण बॅकडोरचा प्रॉब्लेम इथे येतो म्हणून हे करणं शक्य होत नाही. आपण पेंटमध्ये करायचा तरी प्रयत्न करतो आहे आता हे त्यानुसारच प्रॉब्लेम दिलेला आहे फक्त काय ते फाइंड रेशिओ ऑफ ए इन्क्रीज इन एरिया टू द इन्क्रीज ऑफ द रेडियस ऑफ द सर्क्युलर वॉटर ड्रॉप ऑफ ए रेडियस ऑफ द वॉटर ड्रॉप इज 2.5. सर्क्युलर वॉटर ड्रॉपचा तर आपल्याला जो आहे तो एरिया विचारलेला आहे तो प्रॉब्लेममध्ये. सर्क्युलर एरिया ऑफ वॉटर ड्रॉप जो आहे तो पाय आर स्क्वेअर हे फॉर्म्युले आपल्याला माहिती पाहिजे. सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअरने वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण पाय आर स्क्वेअरने कॅल्क्युलेट करतो म्हणून इन्क्रीज इन एरिया काय असेल इन्क्रीज इन हा जर काढायचं असेल इन्क्रीज इन एरिया बाय इन्क्रीज इन रेडियस हा डी ए बाय डी आर हा प्रॉब्लेम आता काही प्रॉब्लेम सहसा अशा प्रकारे दिलेला आहे तो त्याचा आन्सर पण दिलेला आहे तुम्हाला सोडवता येईल. आता अशा प्रकारे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करायचा प्रयत्न करा. इथे मी फक्त स्क्रोल करतो फॉर युअर इन्फॉर्मेशन इफ यू वॉन्ट टू टेक द स्क्रीनशॉट अँड ट्राय टू सॉल्व द प्रॉब्लेम ॲट अ होम तर आलं नाही तर मला तुम्ही अप्रोच करू शकता. ते एक्झरसाईज दिलेले आहेत हे मल्टिपल चॉईससाठी कसे प्रश्न विचारले जातील ते डेरिव्हेटिव्ह काढून आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन्स करायचं. डेरिव्हेटिव्ह काय येईल एक्स रेस टू एक्स स्क्वेअर प्लस टूचा डेरिव्हेटिव्ह याचा डेरिव्हेटिव्ह येईल हा कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह झिरो होईल म्हणजे ट्वाईस एक्स हा त्याचं जिथं असेल ते आपल्याला सॉरी ट्वाईस एक्स डेरिव्हेटिव्ह म्हणजे हा बी इथं ऑप्शन आहे. वाय इक्वल टू ट्वाईस एक्स क्यूब हा दोन जो आहे हा दोन म्हणजे दोघांचं काय ते आपल्याला हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे हा कॉन्स्टंट बाहेर राहील फक्त व्यतिरिक्त सहा सिक्स एक्स स्क्वेअर याचं उत्तर आलं आहे. सिक्स एक्स स्क्वेअर ट्वाईस एक्स क्यूब म्हणजे काय हा दोन बाहेर आला नंतर एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काढताना तीन पुढे येईल म्हणजे तीन गुणिले हा दोन होईल सहा आणि थ्री मायनस वन हा याचा सी आन्सर.
हा भागाकार दोघांचा एक्सपोनंट हा 1/2 जो आहे हा कॉन्स्टंट आहे, बाहेर निघेल 1/2 एक्स, ज्या जिथं उत्तर असेल ते ते आपलं बरोबर म्हणजे एक्स बाय टू, हे एक्स बाय टू उत्तर, याचं अंडर रूट ऑफ एक्स क्यूब आहे म्हणजेच काय, अंडर रूट काढला तर आपल्याला काय होईल इथे 1/3 एक्स रेस टू 1/3 होईल, एक्स रेस टू 1/3 असेल तर 1/3 एक्स रेस टू 1/3 मायनस वन, 1/3 मायनस वन, 1/3 मायनस वन नुसार याचं उत्तर जर काढलं तर बघा हा प्रॉब्लेम आहे, मी इकडे लिहितो तुम्हाला हा प्रॉब्लेम काय आहे आपल्याला, वाय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स क्यूब, वाय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स क्यूब म्हणजेच काय, याचं डी वाय बाय डी एक्स काढायला विचारलेलं आहे, डी वाय बाय डी एक्स असं निघेल बघा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस अंडर रूट ऑफ एक्स क्यूब विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, असं जर असेल तर आता रूट काढावा लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट जर काढला तर आपल्याला काय होईल, हा एक्स जो आहे इथं दोन दिलेला असतो तो गृहीत आहे 3/2, एक्स रेस टू 3/2 डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, हा आपण अंडर रूट काढला आहे, त्याच्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मग 3/2 एक्सपोनंट डिव्हिजन होतो एक्स रेस टू 3/2 मायनस वन, याचं 3/2 मायनस वनचं उत्तर येतं 3/2 एक्स रेस टू 3/2 मायनस वन म्हणजेच काय, आता याचा छेद सारखा करावा लागेल, याला दोनने डिवाईड करावा लागेल म्हणजेच याला वरती पण मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे हा झाला छेद सारखा म्हणजे डिवायडेड बाय टू झालं आणि मग काय होईल 3 मायनस 2 म्हणजे 1 झालं, मग 3/2 एक्स रेस टू 1/2 असं त्याचा अर्थ होतो, हां 1/2 इथं वरती आहे हा, हां बघा इथे दिलेलं आहे, मग इथे ऑप्शनमध्ये कुठलं प्र दिलेलं आहे, ओके 2 हे बघा 3/2 हे कसं, हे उत्तर डी उत्तर येतं 3/2 अंडर रूट ऑफ एक्स, कसं याचं फक्त कन्वर्शन केलेलं आहे, इट इज इक्वल टू 3/2 याला रूटमध्ये टाकायचं असेल तर हा 2 आहे आणि एक्सचा घातांक हा वरची संख्या होतो म्हणजेच काय होईल अंडर रूट ऑफ एक्स, याचा ही टर्म अंडर रूट ऑफ एक्स होतो म्हणजे डी उत्तर याचं दिलेलं आहे इथे डी, अशा प्रकारे हे ई रेस टू एक्सच्या फॉर्ममध्ये उत्तर आहे ते ई रेस टू, तर तुम्हाला 1/3 पुन्हा बाहेर निघेला, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ई रेस टू एक्सच असतो, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स असतो म्हणजे हे इथे ई रेस टू एक्स, हे तुम्ही कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 असतो, हा वाय इक्वल टू 8 आहे त्या कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, अशा प्रकारे तुम्ही हे सॉल्व करायचा प्रयत्न करा, आपल्याला डेरिव्हेटिव्ह पार्ट आपला संपलेला आहे, त्याच्या अपोजिट पार्ट जो आहे त्याला आपण इंटिग्रेशन असं म्हणतो, आता पुढच्या पिरियडला आपण मग इंटिग्रेशन पासून सुरुवात करणार, आता इंटिग्रेशनचे काही रूल्स आहेत, इंटिग्रेट करणे म्हणजे का फंक्शन अनेक फंक्शन जे असतील ते फंक्शन जर आपण एकत्र केले ते एन नंबर ऑफ फंक्शन्स तो जी काय टर्म्स तिला डेरिव्हेटिव्ह असं आपण म्हणतो, इंटिग्रेशन म्हणजे टू कलेक्ट टुगेदर म्हणजेच त्याचं काय समेशन म्हणजेच बेरीज आपल्याला दिलेलं आहे बघा थोडक्यात, इफ क्वांटिटी वाय इज डिवायडेड इन टू द एन नंबर ऑफ स्मॉल पार्ट्स डेल्टा वाय टू डेल्टा वाय थ्री वाय वन म्हणजे वायचं जर आपण तुकडे 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 केले छोटे 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 स्मॉल पार्ट्स एन नंबर ऑफ पार्ट्स म्हणजे ते किती पार्ट्स होतील वायचे तुकडे केले तर वायला डिवाईड केले तुकडे केले असं थोडक्यात किती डेल्टा वाय वन हे स्मॉल पार्ट्स आहेत डेल्टा वाय टू डेल्टा वाय थ्री किती डेल्टा वाय एन तर काय होईल वाय इज इक्वल टू काय होईल मग या सगळ्यांची बेरीज या तुकड्यांची बेरीज म्हणजेच काय होईल वाय हे एन नंबर ऑफ तुकडे जेवढे करू ह्याला आपण याला आपण म्हणतो आणि ही काय ओरिजिनल क्वांटिटी काय तो वाय आहे म्हणजे या सगळ्यांची बेरीज ही वाय येते त्यालाच आपण स्टेटमेंट एक्सप्रेस मॅथमॅटिकली त्याला काय म्हणतो वाय इज इक्वल टू समेशन ऑफ डेल्टा वाय 1 to n एकापासून एनपर्यंत म्हणजे समेशन म्हणजे हे डेल्टा वायची बेरीज कुठून केलेली 1 to इथं एनपर्यंत हा 1 to n समेशन हे चिन्ह समेशन म्हणजे बेरजेचं आहे याचाच अर्थ काय होतो या टर्मचा अर्थ होतो वाय इज इक्वल टू समेशन 1 to n समेशन ऑफ डेल्टा वाय 1 to n ही जी टर्म आहे याचाच अर्थ काय होतो वाय इज इक्वल टू डेल्टा वाय वन डेल्टा वाय वन प्लस डेल्टा वाय टू प्लस डेल्टा वाय थ्री प्लस डॅश 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 डेल्टा वाय एन नंबरपर्यंत याचा अर्थ ही टर्मचा होतो आता याच्यामध्ये जे आहे हे एन
वन टू एन जे आहे रिप्रेझेंट्स ॲडिशन, म्हणजे एनपर्यंत ॲडिशन करत जायचं, एकापासून वायची एनपर्यंत ॲडिशन करायचं असा त्याचा अर्थ होतो. अशा प्रकारे आपल्याला या टर्म्स जे आहेत ते इंटिग्रेट केले गेले आहेत. त्याचं दुसरं मग त्याला आपण म्हणतो इंटिग्रेशन. इफ वाय इज डिवायडेड इन टू द लार्ज नंबर ऑफ इन्फिनिटेसिमल और व्हॅनिसिमली स्मॉल पार्ट्स. आता वायला इथं काय केलं, तिथं बेरीज केलेली होती, समेशन केलेलं होतं. इथे इथं काय करायचं आपल्याला, इथं डिव्हिजन केलं, वाय से आपण डिवाइड केलं. मग आता ते तुकडे करतो म्हणजे डिवाइड करणे आहे. वाय इज इक्वल टू काय, डिवाइड जर केले म्हणजे स्मॉल पार्ट्समध्ये, वायला डिवाइड इन टू लार्ज नंबरमध्ये, म्हणजे त्याचे किती डिवाइड केले, डी वाय वन, डी वाय टू, डी वाय थ्री आणि डॅश 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 डी वाय यांपर्यंत जर त्यांचे तुकडे केले आपण वायचे, तर पुन्हा काय होईल, मग वाय इज इक्वल टू डी वाय वन प्लस डी वाय टू प्लस डी वाय थ्री प्लस डॅश 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 डी वाय एन, यांची बेरीज होईल सगळ्या तुकड्यांची, त्याची व्हॅल्यू असेल वाय. हे वायचे तुकडे केलेले डी वाय वन, इथं फक्त डी वापरलेला आपण. लार्ज नंबरने आपण काय केलं, स्मॉल पार्ट्स जे आहेत त्याच्याने हे डिवाइड केलेलं आहे याला वायला. आणि त्यामुळे जो ब्राउनली नावाचा शास्त्रज्ञ आहे त्यांनी काय केलं, हे लार्ज नंबर ऑफ तुकडे जे हे आपल्याला कॅन बी अफेक्ट विथ द हेल्प ऑफ द प्रोसेस, याला आपण काय करू शकतो, इंटिग्रेशन नावाच्या प्रोसेसने त्यांचा अफेक्ट होतो. आणि त्यामुळे त्यांना आपण कसं लिहू शकतो, या टर्मला वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन, हा डिस्टॉर्टेड येस आहे, इथं चुकीचं म्हणजे इथं वेगळ्या पद्धतीने लिहिलं आहे, इंटिग्रेशन वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी वाय, म्हणजे डी वाय टर्म जे आहेत अनेक तुकड्यांचं एकत्रीकरण केलेली टर्म, म्हणजे हे याला म्हणतो इंटिग्रेशन. म्हणजे जे काय सिम्बॉल हा डिस्टॉर्टेड येस आहे, हा याला आपण म्हणतो इंटिग्रेशन ऑफ डी वाय, इंटिग्रेशन ऑफ डी वाय असं आपण याला म्हणतो. हीच टर्म इथं लिहिलेली आहे, म्हणजे आपण नेहमीच्या फॉर्ममध्ये काय लिहितो, नवीन फाईल घेतो, इंटिग्रेशनचं सिम्बॉल आपण इथं फक्त डिस्टॉर्टेड येस वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलं, हा येस आपण लिहितो, आपण इंटिग्रेशन टर्म असं लिहित होतो असंही लिहिलं तरी चालतं, पण इथं त्यांनी डिस्टॉर्टेड येस फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे फक्त असं आणि असा. हा डिस्टॉर्टेड आहे पण लिहिताना आपल्याला सिम्पली असं लिहू शकतो, म्हणजेच काय, वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी वाय, म्हणजे हे डी वाय जे आहे यांचं इंटिग्रेशन, म्हणजे हे डी वाय तुकडे होते डी वाय वन प्लस डी वाय टू प्लस डी वाय थ्री प्लस डी वाय फोर अशा प्रकारे डॅश 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 किती डी वाय एन नंबरपर्यंत यांचं इंटिग्रेशन, अशा प्रकारे एकत्रीकरण त्याला अशा प्रकारे या सिम्बॉलने आपण दाखवतो. आता थर्मोडायनॅमिक कॅल्क्युलेशन्समध्ये काय होतं, वर्क जे आहे हे वर्क या इथं इफेक्ट होतो, कॅल्क्युलेशन ऑफ वर्क डन कॅन बी अफेक्टेड बाय द इंटिग्रेशन, आणि द टोटल वर्क डन जे असतं, मग एक्सपान्शन प्रोसेस आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये तुम्ही 11-12 वेळेला पाहिलं असेल, त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते जे इन्फॉर्मेटिव्हली सा वर्क डन जेव्हा होतो, स्मॉल व्हॉल्यूम चेंज होतो त्यावेळेला वर्क डन इज इक्वल टू डी डब्ल्यू वन प्लस डी डब्ल्यू टू प्लस डी डब्ल्यू थ्री डॅश डॅश डॅश, हे वर्क अनेक प्रकारचे वर्क एकत्र येऊन हा डब्ल्यू म्हणजे फायनल वर्क ज्याला आपण म्हणतो ते होतं, आणि त्याचा जो काही हा स्मॉल चेंज आहे त्यावेळेला त्याचं व्हॉल्यूममध्ये बदल होतो, पी डेल्टा व्ही टाईप ऑफ द वर्क असतं हे वर्क जे आहे. सो डब्ल्यू इज इक्वल टू काय आहे, डब्ल्यूचं पी डेल्टा व्ही टाईप ऑफ द वर्क असेल, प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ द वर्क असेल, हे टर्म्स तुम्हाला आधी झालेलं आहे त्याचं गृहित धरून हे तिथे दिलेलं आहे, पी डेल्टा व्ही टाईप ऑफ द वर्क असेल तर त्यावेळेला मग वर्क काय असतं, वर्क इज इक्वल टू पी डी व्ही, म्हणजे ज्या फॉर्ममध्ये ते लिहिलेलं आहे, डब्ल्यू वनचं काय पी डेल्टा व्ही, व्ही वन आहे वन वर्क आहे म्हणून व्ही वन, पी डेल्टा व्ही टू, पी डेल्टा व्ही टू डॅश डॅश डॅश, आणि हेच आपण शॉर्ट फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टी डब्ल्यू, सगळ्यांचं एकत्रीकरण, किंवा मग पी डी व्ही टाईप ऑफ द वर्क असेल तर पी डी, प्रेशर कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंट टर्म आपण इंटिग्रेशनमध्ये बाहेर काढतो, पी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी व्ही. अशा प्रकारे हा इंटिग्रेशनचा कलेक्शन आपण एकत्र करतो टर्म्सचं, तर त्याचं मिनिंग आता थोडक्यात समजून घेऊ, नंतर प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार पुढच्या वेळेला आपण ते समजून घेऊ. मिनिंग काय इंटिग्रेशन, द इफ एफ डॅश एक्स इज ए डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स, हा डेरिव्हेटिव्ह असेल एफ एक्सचा, देन इंटिग्रल एफ डॅश एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज ए एफ एक्स, इंटिग्रल काय असेल त्यावेळेला एफ एक्स असेल, ज्यावेळेला एफ डॅश एक्स असेल, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय असतं, एफ एक्स असतं, त्याचं इंटिग्रेशन काय असतं,
एफ एक्स विथ रिस्पेक्ट असा प्रकार आपण लिहू शकतो. एफ डॅश एच मग फंक्शन एफ डॅश एक्स टू बी इंटिग्रेटेड कॉल्ड इंटिग्रांट. हा काय आहे? इंटिग्रांट आहे. दस द इंटिग्रेशन इज द रिवर्स ऑफ द डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशनच्या उलट प्रोसेस आहे इंटिग्रेशन. डिफरन्सिएशनमध्ये आपण एक्सपान्शन करतो, इथे इंटिग्रेशनमध्ये कलेक्शन आपल्याला केला जातो. आता याच्यामध्ये द रिलेशन ऑफ वाय आणि एक्स इज ऑब्टेन बाय इंटिग्रेटिंग. वाय आणि एक्सचं रिलेशन आपण फाइंड आउट करतो बाय इंटिग्रेटिंग डी रिलेशन डी वाय अँड डी एक्स इज नोन. अशा प्रकारे याला आपण मग द डिफरन्सिएशन, इन द डिफरन्सिएशन द रिलेशन बिटवीन डी वाय अँड डी एक्स इज ऑब्टेन इफ द रिलेशन बिटवीन वाय अँड एक्स इज नोन. वाय आणि एक्सचं रिलेशन जर माहिती असेल तर आपण काय करू शकतो, डी वाय आणि डी एक्सचं रिलेशन काढू शकतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे मग पुढच्या वेळेला आपण एक्झाम्पल्स घेऊन कसे ते रिलेशन काढतो ते पाहणार. लेक्चर एन्जॉय करा. काही प्रॉब्लेम असतील व्हॉट्सअपवर विचारा, फोन नंबरवर विचारा. शंका असल्यास व्हिडिओ पूर्ण बघा, सबस्क्राईब करा, अटेंडन्समध्ये तुमचं नाव लिहा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.